महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही. त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला. भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला, त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि या देशाच्या राजकारणातले हिरो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र ज्यांच्याकडे फार मोठ्या आशेनं अपेक्षेनं पाहतो आहे, अशा आपल्या सगळ्यांचे लाडके युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते पदाधिकारी, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे. मी ऐतिहासिक यासाठी म्हणतो उद्धवजी, 19 जून 1966 या दिवसाला जे महत्त्व होतं ते आज 19 जून 2024 तेच महत्त्व आहे. असं वाटतंय की शिवसेनेने फक्त पुनर्जन्म घेतला नाही तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आपण पुन्हा एकदा गगनाला गवसणी घातलेली आहे. एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि त्या विजयाचं नेतृत्व माननीय उद्धवजींनी केलेलं आहे. आता इथे आपण जिंकलेल्यांचा सत्कार केला, तसा जे लढले संघर्ष केला हार मानली नाही लढत राहिले अशा आमच्या योद्ध्यांचाही सत्कार केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही हे मोदी आणि शहांना या दोन आक्रमणकारांना ज्यांनी ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती आपले सेनापती ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे. मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे. मोदी 400 पार घेऊन येणारच, तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे. जन्माला येतानाच तो 400 खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये. त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला. शिवसेना संपवायला निघाले होते. शिवसेना कुठे आहे? अरे शिवसेना अशी संपते काय?
शिवसेना संपणार नाही. भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला, त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे. आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत. तुम्ही आमच्यावर ते असे किती अघोरी प्रयोग करा, आमच्यावर काय ते चालणार नाही. तुम्ही किती रेडे कापा. आज तिथे काय ते डोम ना, त्या डोम मध्ये डोम कावळे जमलेत. डोम कांबळ्या काय, डोम कांबळ्यांचं संमेलन सुरू आहे. आमचा 58वा वाढदिवस आहे, ते 2.5 आहेत. पुढल्या वर्षी ते 2.5 वर्ष पण नसतील त्यांची, त्यांच्या जीवनामध्ये 58 आहे. उद्या हिरक महोत्सव. अरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. या महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान, राष्ट्राभिमान याचं बाळ कडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली. असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशे आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली, हे स्वप्न कोणी पाहू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तख्तापुढे तुकवली नाही आणि त्याच शिवसेनेचा त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धव साहेबांनी चालवला आणि फार मोठं यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं. मला आश्चर्य वाटतं, भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे, धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशा करता? पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं. नरेंद्र मोदींचं बहुमत, नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल. मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्र देशामध्ये काढणार. 400 काढणार करणार होते, ते 240 खाली आम्ही आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे, बहुतेक नशेत आहेत. आता ते ब्रँडीचे 2-2 घोटे मारतायत. हा काय ब्रँड राहिला नाही, ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेरं सुचतायत. आभार यात्रा, अरे हरलाय, तुमचा पराभव झालाय, तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय, नाकारलाय, लाथाडलाय. उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठा केली, अयोध्या रामाचा फोटो एवढा. म्हणजे मला तरी वाटायचं त्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की मोदींची आहे. मी 4 तास टीव्ही पाहत होतो, मला प्रभू रामाची मूर्ती दिसली नाही, फक्त मोदी दिसतायत, मोदी दिसतायत, मोदी दिसतायत. आत्ता मोदींना राम दिसला असेल, रामाने त्यांना लाद घातल्या. या देशाच्या जनतेनं, या महाराष्ट्रानं, या उत्तर प्रदेशनं मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला, कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होतं. आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणतात ते खरं आहे, सट्टा लागला त्यांना. बघा, त्यांना सत्ता लागलाय, सत्ता सत्ते पे सत्ता. पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे, यानंतर त्यांचा आकडा या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही. हा सट्टा बाजार, हा स्टॉक एक्सचेंज, हा शेअर बाजार हा नेहमी तात्पुरता असतो, कधी कोसळतो.
दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे. कसला स्ट्राईक रेट हो, कसला स्ट्राईक रेट? स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये वाढलाय तुमच्या बेमानीचा, गद्दारीचा, आणि तो आम्ही खाली आणू. 7 जागा मिळाल्या, त्यातली अमोल कीर्तिकरांची जागा आपण जिंकलेली जागा आहे, ती आपण पुन्हा जिंकू. या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 110 जागा या 500 ते 1000 फरकाने जिंकलेल्या आहेत. 500 ते 1000, 110 जागा 500 ते 1000, म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तिकरांचा विजय चोरला, तसे हे 110 विजय त्यांनी चोरले. नाही तर भारतीय जनता पक्ष हा 120 अडकलेला आहे. 120 च्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही. नरेंद्र मोदी लोक म्हणतात ते हरलेच होते, अमोल कीर्तिकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला. देशाचे प्रधानमंत्री 5 फेऱ्या, पहिले 3 तास पिछाडीवर 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 पिछाडीवर, जिथे जिथे हिंदुत्व, जिथे जिथे मंदिर, तिथे तिथे भाजपचा पराभव झालाय लक्षात घ्या. वाराणसीमध्ये हरता हरता वाचले, अयोध्येमध्ये हरले, रामटेकला हरले, रामेश्वरमला हरले, चित्रकूटला हरले, सती राणीला हरले, नाशिकला पंचवटीला हरले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव, हे यांचं हिंदुत्व. ही पैशाची मस्ती चालणार नाही, कुठे चालणार. आता काय, तो वारकरांना सुद्धा ते लाच द्यायचा प्रयत्न करताय. आपण पाहिलं असेल आज की वारकरी म्हणजे आतापर्यंत त्यांनी मतं कशी विकत घेतली, ही मंडळं विकत घ्या. अरविंद सावंत कुठे आहेत, बरोबर ना? क्रिकेटच्या संघांना पैसे द्या, मंडळं विकत घ्या, मतं विकत घ्या. हा, विकत घ्यायचं, विकत विजय विकत घ्या, सगळं विकत घ्या. आता काल मी ऐकलं की वारकऱ्यांना सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये द्यायचे, म्हणजे वारकऱ्यांना विकत घ्या. वारकरी ही या महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबा रायांना एक चांदीच्या ताटात नजराणा पाठवला, तो नजराणाही तुकोबा रायांनी परत पाठवला वारकरी म्हणून. त्यांनी सांगितलं, त्यांचा वारकरी संप्रदाय, आणि तुकोबांनी सांगितलं, आम्ही नेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, ये र तुमचे वित्त धन मज मृतिके समान. हे तुमचा नजराणा, हे तुमचे पैसे मला माती समान आहे. आम्ही स्वाभिमानी वारकरी आहोत, आम्हाला हे राजाचे नजराणे नकोत, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. पण या महाराष्ट्रामध्ये हे मस्तवाल सरकार प्रत्येकाला विकत घ्यायचा प्रयत्न करत आहे, आणि त्यांच्या छाताडावर पाय रोवून उद्धव साहेबांनी हा विजय आपल्याला मिळवून दिलेला आहे. मी शेवटी इतकंच सांगेन, आज का फार मोठा आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला नाही, तो पाहायचा असेल तर डोमकावळ्यांचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. मी इतकंच सांगेन की ह्या निवडणुकीनं आपल्याला एक चांगला संदेश दिला, आपण तो प्रखर हिंदुत्ववादी म्हणून स्वीकारला पाहिजे. हा संदेश आपल्याला नाही, हा संदेश सगळ्यांना आहे. महाभारत आणि रामायण हे आपले 2 पवित्र ग्रंथ आहेत हिंदुत्वाचे. रामायणाने सांगितलंय, सोन्याचं हरिण नसतं बाबा, मृगजळाच्या मागे लागू नका. हे शिंदे अजित पवार मृगजळ आहे, संपलं. सोन्याचं हरिण नाही, किडनॅप व्हा झाले, किडनॅप संपले. आणि महाभारतानं संदेश दिला की सत्तेची मस्ती चालणार नाही, बहुमताची दादागिरी चालणार नाही, तुम्हाला कधी खाली उतरवलं जाईल आणि तुमचा सत्यानाश. हे 2 संदेश या निवडणुकीनं आपल्याला दिलेले आहेत.
महाभारताच्या 13व्या अध्यायात एक फार छान प्रसंग आहे, तो सांगतो आणि हा विषय मी संपवतो. उद्धवजी आपण ऐका. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे, वाताहात झाली आहे संपूर्ण पृथ्वीवर, आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा फार सुंदर संवाद आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि या पृथ्वीवर जे जे काय चालू आहे ते दाखवलं. हाणामाऱ्या, संघर्ष, पक्षांतर, फोडाफोडी, सत्तेची खेचाखेची, विश्वासघात, ईडी, CBI, मोदी, शहा, हे सगळं श्रीकृष्णांना अर्जुनाला दाखवलं. हे बघून अर्जुन अस्वस्थ झाला आणि श्रीकृष्णाला विचारलं, हे जर असंच चालणार असेल, हे असंच होणार असेल, तर हे जग तरणार तरी कोणाच्या खांद्यावर? माझ्या खांद्यावरती, असं श्रीकृष्णांना उत्तर दिलं नाही. श्रीकृष्ण म्हणाला, या जगामध्ये चार अशी प्रामाणिक माणसं आहेत जे या समाजाच्या, देशाच्या कल्याणाचा विचार करतात, राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात. त्यांच्या खांद्यावर हे जग तरतं आणि तरेल, आणि त्या चार खांद्यांपैकी एक महत्त्वाचा खांदा उद्धवसाहेब तुमचा आहे. म्हणून हे जग तरलेलं आहे, म्हणून हा समाज तरलेला आहे, आणि म्हणून हे राष्ट्र आणि हिंदुत्व तरणार आहे. आणि म्हणून मी सांगतो, या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याकडे आपण घेणार आहोत, देशाचं नेतृत्व घेणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आशेने, अपेक्षेने पाहतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.